आणि आता बातमी आहे ती दीपक केसरकरांनी केलेल्या एका विधानाची. वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे अपघात घडला असेल असं अजबच वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केलंय. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर बोलताना केसरकरांनी हे वक्तव्य केलं. तर केसरकर निर्लज्ज मंत्री आहेत असा हल्ला बोल यावर आदित्य ठाकरे यांनी केलाय. असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल. पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाहीत. जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं. मला वाटतं ह्याच्यात दुर्दैव हेच आहे की भाजपला ह्याच्यात देखील भ्रष्टाचार करावा असं वाटला. आपल्याला आठवत असेल, मी आत्ता चॅनलवर काही पाहिलं की जूनमध्ये मला वाटतं ह्याची डागडुजीसाठी परत एकदा पत्र नेव्हीकडून गेलं होतं आणि ह्याच्यात काही निर्लज्ज मंत्री बोलतात ह्याच्यातून काहीतरी नवीन काहीतरी चांगलं घडू शकतं. एवढा निर्लज्जपणा मी कधी या महाराष्ट्रात पाहिला नव्हता जेवढा आज मी पाहत आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे. नेव्ही ही आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ असेल. स्वतःवरचं पाप ढकलायचं काम शासन या ठिकाणी करतं, या सगळ्याला जबाबदार विद्यमान महायुतीचं शासन आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे किंबहुना राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे.